बिलोडी सार्वजनिक वाचनालयाच्या सत्तावीसव्या वाचन कट्ट्यावर कुसुमाग्रजांच्या कवितांचा जागर करण्यात आला यावेळी वाचकांनी कुसुमाग्रजांच्या विविध सुप्रसिद्ध कवितांचं वाचन केलं बिलवडी तालुका येथील वाचन कट्ट्यावर वाचनप्रेमींनी कुसुमाग्रजांच्या कवितांचा जागर केला बिलोडी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष उद्योजक गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्तावीसवा वाचन कट्टा संपन्न झाला मी वाचलेली कुसुमाग्रजांची कविता हा विषय वाचकांना देण्यात आला होता चितळे समूहाचे संचालक मकरंद चितळे यांनी वाचनालयास दहा हजार रुपयांची देणगी दिली वाचनालयाच्या वतीनं ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ह जोशी प्रिय हा भारत देश अमुचा डी आर कदम मैत्रीण संजय कदम माझ्या मराठी मातीचा संजय पाटील भक्तिभाव जगन्नाथ माळी नाते तुकाराम पाटील ज्ञानेश्वर हकीम तांबोळी टपाल सौ उर्मिला डिसले कणा शरद जाधव प्रेम रमेश चोपडे माझा हिंदुस्तान सुभाष कवडे चांदोबा जी जी पाटील क्रांतीचा जय जयकार आदी वाचक सभासदांनी सादर केलेल्या कवितांना उपस्थितांनी चांगलीच दाद दिली हनुमंत डिसले आणि हरा जोशी यांनी कुसुमाग्रजांच्या ग्रंथ संपदेविषयी माहिती सांगितली यावेळी बोलताना गिरीचित्रे म्हणाले की मराठी भाषा समृद्ध करण्यात कुसुमाग्रजांचे योगदान मोठे आहे वाचन कट्टा या उपक्रमामुळे वाचन चळवळ योग्य पद्धतीनं रुजत आहे वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी वाचन कट्ट्यावरील कव्य संमेलनाचे बहारदार सूत्रसंचलन केले यावेळी ए के चौगले आबासाहेब आंबी ग्रंथपाल वामन काटीकर आदींसह वाचक सभासद उपस्थित होते